सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून राज्यातील तब्बल 8 लाख विद्यार्थी अद्याप वंचित आहेत. ऑनलाईन शिष्यवृत्ती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली वेबसाईट मे महिन्यापासून बंद असल्यानं शिष्यवृत्ती वाटप रखडलंय. सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यातल्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणाकरता शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीचा 5,000 कोटींचा घोटाळा गाजत असल्यानं सरकारनं ऑनलाईन शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा कंत्राट मास्टेक कंपनीला देण्यात आलाय. मात्र मास्टेक कंपनीचं कंत्राट 30 एप्रिललाच संपलं. हे कंत्राट संपल्यानंतर कंपनीनं विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेला IP ऍड्रेस आणि सोर्स कोड करप्ट असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे 1 मे 2017 पासून शिष्यवृत्तीचं वाटपच बंद होतं. SC OBC VGNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी 1826 कोटी रुपयांचा निधी शिष्यवृत्तीसाठी मंजूर झाला. यातील केवळ 516 कोटी रुपयांचं वाटप झालंय. तर 1281 कोटी रुपयांचं वाटप शिल्लक आहे. म्हणजे केवळ 28% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. उर्वरित 72% विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. दुसरीकडे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 57 कोटी रुपये शिष्यवृत्तीकरता उपलब्ध झालेत. यापैकी 33 कोटींचं वाटप झालं. म्हणजेच 58% आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप झालं, तर 42% अद्याप शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अनेक विद्यार्थ्यांना यंदाची तसंच गेल्या वर्षीचीही शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळं गेल्या वर्षीची रक्कम ऑफलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागानं घेतलाय. पण त्यात घोटाळे होण्याची भीती व्यक्त केली जाते. खरं तर ऑफलाईन शिष्यवृत्ती वाटपातले घोटाळे लक्षात घेता 11 जानेवारी 2011 ऑनलाईन शिष्यवृत्ती वाटपाचा निर्णय घेण्यात आला. आता वेबसाईट बंद पडल्याचं निमित्त करून त्याच GRला हरताळ फासला जातोय. हा सगळा सावळा गोंधळ शिष्यवृत्ती वाटपातला घोटाळा लपवण्यासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. दीपक भातुसे, Zee Media, मुंबई.